ऐन दिवाळीतही एसटी बस चालकांचा संप सुरूच आहे, त्यामुळे नांदेडमधल्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत, तर खासगी बस चालकांनी दर दुप्पट केल्यामुळे त्याचाही फटका प्रवाशांना बसतोय. पुणे आणि कोल्हापूरसाठी तब्बल 2000 रुपये इतकं भाडं आकारलं जाते. मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. संपाची तीव्रता वाढणार असल्यामुळे दिवाळीनिमित्त गावी गेलेल्यांच्या परतीचे हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गेलेल्यांचा परतीचा प्रवास खडतर झालाय. खासगी वाहतूकदारांनी दर वाढवल्यास चढ्या दरांना प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पुढील 24 तासात दाट होण्याची शक्यता आहे. मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र किनारपट्टीपासून दूर आहे, त्यामुळे आजपासून पाऊस कमी होईल अशी शक्यता आहे, पण पावसाचा प्रभाव उद्यापर्यंत जाणवेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या काही भागांना संध्याकाळी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. कर्जत, खालापूर, पेण, माणगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. या पावसानं भात पिकांचं मोठं नुकसान झालं. कापून वाळत टाकलेली भाताची कणसं शेतात साचलेल्या पाण्यात भिजून गेली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुण्यामध्ये शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक गावांना संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. ऐन दिवाळीत अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काही ठिकाणी शेतीचं बरंच नुकसान झालंय. सोयाबीन, मूग पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. पेरणी झालेल्या ज्वारी, हरभऱ्यासारख्या पिकांना मात्र हा पाऊस वरदान ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कामर गावात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय. सुधाकर पुंड यांच्या 1.5 एकरावरच्या ऊसाचं रानडुकरांनी नुकसान केलंय. दिवाळी असल्यानं शेताची राखण करण्यास दुर्लक्ष झालं. याचा फायदा घेत रानडुकरांनी ऊसाचं उभं पीक उद्ध्वस्त केलं. वनविभागानं नुकसान भरपाई द्यावी, तसंच रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. राज्यामध्ये 24 तासात कोरोनाची सर्वात निचांकी रुग्णसंख्या आढळली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दुसऱ्या लाटेतील पहिल्यांदाच निचांकी रुग्णसंख्या आढळली आहे. काल दिवसभरात 661 रुग्ण आढळलेत, तर 24 तासात राज्यामध्ये 10 बाधितांचा मृत्यू झाला. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला परवानगी दिली. एकादशीच्या दिवशी रथयात्रा काढण्यास परवानगी मिळाली आहे. 65 एकर परिसरामध्ये दिंड्यांनी मागणी केल्यास त्यांना राहण्यास जागा मिळणार आहे. शहरातल्या मठातही कोविड-19 नियम पाळून राहण्यास परवानगी मिळाली आहे. 15 नोव्हेंबरला पहाटे उपमुख्यमंत्री शासकीय महापूजा करतील. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठुरायाचं दर्शन आता भाविकांना 24 तास मिळणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन बंधनकारक असेल. 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. त्याआधी कार्तिकी द्वितीया म्हणजे शनिवारपासून देवाची नवरात्र सुरू झाली. त्यानिमित्तानं देवाचा पलंग काढण्यात आलाय. तर 24 तास दर्शनाकरता विठुराकुमाईच्या पाठीमागे कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्यात आलाय. मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ अधिकारी सचिन वाझेच्या पोलीस कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. वाझेनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन सट्टेबाजांकडून पैसे घेतल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस त्याची चौकशी करतात. ही रक्कम माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी वसूल करण्यात आल्याचा संशय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडीच्या विशेष कोर्टानं हा फैसला सुनावलाय. सचिन वाझेला अनिल देशमुखांनी बारमालकांची यादी दिली होती, त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात होती असा दावा ईडीनं सुनावणीत केलाय. त्यामुळे या प्रकरणात वाझेचा मोठा सहभाग असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये सकाळी 10 वाजता बैठक आहे. आगामी निवडणुकांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. राज्यातून पहिल्यांदाच कार्यकारिणीमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांच्यासह देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर, सुधीर मुनगंटीवार, विनय सहस्त्रबुद्धे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि इतर नेते बैठकीला असतील. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTCनं विशेष श्री रामायण यात्रा ट्रेन सुरू केली. आजपासून या ट्रेनच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होते. दिल्लीहून या यात्रेला सुरुवात होते आणि याच महिन्यामध्ये आणखी 4 यात्रा केल्या जातील. यापैकी 16 नोव्हेंबरला रामयात्रा मदुराई ही विशेष ट्रेन सुरू होणार आहे. 12 रात्री 13 दिवस
असं या पॅकेजचं स्वरूप असेल. पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटलाय, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणातील साठा कमी आहे. खडकवासला प्रकल्पातल्या चार धरणांमध्ये सध्या 27.57 टीएमसी पाणी साठा आहे. शहराला खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पांचेत धरणातून पुरवठा केला जातो. साताऱ्याची शिखर कन्या अशी ख्याती मिळवलेल्या प्रियंका मोहिते हिला केंद्र सरकारचा टेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड जाहीर झालाय. अतिउच्च अन्नपूर्णा शिखर सर केल्यानंतर तिला हा पुरस्कार जाहीर झालाय. 13 नोव्हेंबरला राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान केला जाणार आहे. नगर रुग्णालय आग दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेला. या प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. हलगर्जीपणा केला आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुश्रीफ यांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. वारंवार आगीच्या घटना घडूनही कोणी धडा घेतलेला नाही. वायरिंगबाबत अभियंत्याने कळवलेलं स्प्रिंकलर प्रणालीला आरोग्य आयुक्तांकडून आर्थिक मंजुरी अजून मिळालेली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये ही इमारतीला आग लागलेली. कांदिवलीतल्या हंसा हेरिटेज इमारतीला आग लागली होती. या दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. फायर ऑडिटनंतर मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलेल्या अग्निसुरक्षा नसलेल्या 254 पैकी 235 हॉस्पिटल्स, नर्सिंग होमकडून अग्निसुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मात्र 19 आस्थापनांनी अजूनही अग्निसुरक्षा तैनात केलेली नाही, त्यामुळे संबंधित आस्थापनांविरोधात पालिकेनं कायदेशीर कारवाई सुरू केली. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली. गुजरातच्या खेडा पोलीस स्टेशन बाहेर मैदानात लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक गाड्या आगीत भस्मसात झाल्यात. पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले ट्रक, कार, ऑटो रिक्षा, बाईक या सगळ्या आगीत जळून खाक झाल्यात. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र फटाक्यानं आग लागली की लावली याचा तपास पोलीस करत आहेत. माळशेज घाटात 500 फूट खोल दरीमध्ये कार कोसळली. ही कार कल्याणहून आंबेगावला जात होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर मुरबाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. नाशिक मुंबई हायवेवर इंदोरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. चालकानं बचावासाठी ट्रक कसारा फाट्याकडे वळवून उडी टाकली, मात्र ट्रक थेट मुंबई लेनवर जाऊन डिव्हायडर तोडून 50 फूट खोल कोसळला. त्यावेळी सुदैवानं महामार्गावर गाड्या नव्हत्या, त्यामुळे दुर्घटना टळली. विशेष म्हणजे अपघाताच्या 5 मिनिटाआधी अनेक गाड्या तिथूनच निघून गेल्या होत्या. पक्षीमित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी. मुंबईतल्या शिवडी सागरी सेतूवरून पक्षीमित्रांना फ्लेमिंगो दर्शन करता येणार आहे. MIDC ने हा निर्णय घेतलाय. शिवडीमध्ये सामान आणि मोठी यंत्रसामुग्री वाहून नेण्यासाठी तात्पुरता पूल बांधण्यात आलाय. हा पूल न पाडता कायम ठेवण्यात येणार आहे. या पुलाचा वापर पक्षी निरीक्षणासाठी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यातल्या पेंडूर घोडेमोख इथे भगवान गावडे यांच्या विहिरीत खवले मांजर पडलं होतं. वनविभागानं स्थानिकांच्या मदतीनं 10 ते 15 फूट खोल विहिरीतून खवले मांजराची सुटका केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. चंद्रपुरातल्या अजयपूर गावात मगरीची दहशत पसरली होती. 2 दिवसांपासून गावाजवळच्या नाल्यात मगर दिसत होती. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर इकोप्रो वन्यजीव संस्थेच्या मदतीनं या मगरीला पकडण्यात आलंय. 8 फूट लांबीच्या या मगरीला पकडून ताडोबाच्या जंगलात सोडण्यात आलंय. ही मगर आली कुठून याचा तपास वनविभाग करते. साईंदराला घाबरून एका कुत्र्याला हार्ट अटॅक आला आणि त्यात कुत्रा तडफडून मेला. राजस्थानमधल्या जोधपूरच्या तिमरी गावात ही घटना घडली. रात्री गावात साईंदराला असं विचित्र प्राणी कुत्र्यानं पहिल्यांदाच पाहिल्यानं 2 कुत्रे साईंदराच्या मागे लागले. मात्र साईंदर जवळून जाताच एका कुत्र्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना CCTV चित्रित झाली. दिवाळीमध्ये मालमत्ता बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आलाय. राज्यभरात 17,370 मालमत्तांची विक्री झाली. यातून सरकारला 311 कोटींचा महसूल मिळालाय. दिवाळीच्या पहिल्या 3 दिवसात ही विक्री झाली. 102 कोटींचा महसूल एकट्या मुंबईतून प्राप्त झालाय. यंदा दिवाळीमध्ये खरेदीनं 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय.
व्यापारी संघटना द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. यंदाच्या दिवाळीत आतापर्यंत 1.25 लाख कोटी रुपयांची सोने खरेदी झाली आहे. सोन्याच्या खरेदीनं नवा विक्रम केलाय. नागरिकांनी केलेल्या सोने खरेदीनं व्यापाऱ्यांना मोठा फायदा झालाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे